नमस्कार, आकाशवाणीच्या मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. पुलावरून ट्रॅक्टर 30 फूट खोल चुलबन नदीत कोसळला, एकाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. लाखांदूरतील घटना. कडधान्य घेऊन लाखांदूरकडे येत असलेला ट्रॅक्टर चुलबन नदी पुलावरून असंतुलित होऊन चक्क 30 फूट खोल नदीत कोसळला असून यात एकाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज गुरुवारी सकाळी 11 वाजता दरम्यान घडली. अण्णा रामचंद्र पारदे वय 50 वर्ष असे मृतकाचे नाव असून राधेश्याम मधुकर ढोरे वय 23 वर्ष व राष्ट्रपाल सावजी ठाकरे वय 50 वर्ष गंभीर जखमी असून तिघेही सावरगाव येथील रहिवासी आहेत. प्राप्त माहितीनुसार सावरगाववरून ट्रॅक्टर क्रमांक MH 36L 7150 मध्ये कडधान्य घेऊन लाखांदूर येथे येण्यासाठी निघाला. लाखांदूर येथील चुलबन नदीच्या पुलावर येताच मागे होऊन भरधाव वेगाने टिप्पर आल्याने ट्रॅक्टर चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले. यातच ट्रॅक्टरच्या दोन्ही मोठ्या चाकांना कॅचबिल लावले असल्याने टिप्पर सोबत धडक तर होणार नाही या भीतीने ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर बाजूला घेण्याचा प्रयत्नात असतानाच भरधाव वेगात असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीसह पुलाचे 3 लोखंडी कठडे तोडून 30 फूट खोल चुलबन नदीत कोसळले. यात ट्रॅक्टर चालक राष्ट्रपाल सावजी ठाकरे व राधेश्याम मधुकर ढोरे गंभीररित्या जखमी झाले असून अण्णा रामचंद्र पारदे यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. घटनास्थळावरून अपघातग्रस्तांच्या अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर गाव असल्याने अपघाताची माहिती मिळताच असंख्य नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात माहिती देऊन पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावली. या तिघांनाही तत्काळ लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र यात उपचारादरम्यान अण्णा रामचंद्र पारदे यांचा मृत्यू झाल्याची डॉक्टरांनी सांगितले. तर अन्य 2 जण गंभीररित्या जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरी येथे हलविण्यात आले आहे. यातील एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या चुलबन पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने बांबूचा संपूर्ण जुगाड बांधलेला असताना सुद्धा जुगाड तोडून ट्रॅक्टर खाली कोसळल्याने ट्रॅक्टर चकनाचूर झाला आहे. लाखांदूर पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.